going to start a new lecture, that is lecture number 3. Okay, welcome to our beautiful channel DC Janta. Today we are going to learn about Pascal law. Which law? Pascal law. आता पास्कल लॉ मध्ये बाळांनो फार विचित्र विचित्र व्हॅलिडेट स्टेटमेंट्स आहेत पास्कल लॉचे जे बिलकुलही समजत नाही. कॅट ऑल ट्रायल यू ऑल बघा पास्कल लॉ काय असतो बघा. सगळ्यात फर्स्ट स्टेटमेंट दिला पास्कल लॉचं. कम ऑन. हा वाचा काय दिलाय. द प्रेशर अप्लाइड टू अन एनक्लोज्ड फ्लुइड इज ट्रान्समिटेड टू ऑल अदर पॉइंट्स ऑफ द लिक्विड अँड टू ऑल ऑफ म्हणजे हे जे प्रेशर असतं लिक्विडचं हे एका साईडली अप्लाय होतं की ऑल पॉसिबल डायरेक्शन ऑल पॉसिबल डायरेक्शन ऑन द बॉटम ऑन द वॉल ऑफ कंटेनर. आणि मागच्या लेक्चरला मी सांगितलं आहे हे जे प्रेशर अप्लाय होत असतं हे पॅरल अप्लाय होत असतं की परपेंडिक्युलर अप्लाय होत असतं. चला सेकंड बघा काय दिलाय. बोला हा प्रेशर अप्लाय टू अन एनक्लोज्ड फ्लुइड इज ट्रान्समिटेड इक्वली इन ऑल डायरेक्शन. हे जे प्रेशर असतं ते प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन सगळ्या डायरेक्शनला इक्वली ट्रान्समिट होते कुठेही जास्त आणि कुठे कमी ट्रान्समिट होत नाही. ओके नेक्स्ट बघा. असू दे हे स्टेटमेंट नाही असं तर चालते. याच्यापेक्षा इझी स्टेटमेंट लिहून दे तुम्ही बघा. ओके प्रेशरचं एक सिंपल स्टेटमेंट असतं पास्कल लॉचं बाळांनो. इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर लक्ष द्या. मी काय बोललो इंटेन्सिटी ऑफ प्रेशर. इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर intensity of a pressure inside steady fluid intensity of a pressure inside a steady fluid जर का आपलं फ्लुइड स्टेडी असेल. ओके म्हणजे रेस्ट मध्ये असेल. सो इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर इनसाइड अ स्टेडी फ्लुइड इज ऑलवेज कॉन्स्टंट. ऑलवेज कॉन्स्टंट. चला लिहून का पास करतो मध्ये एक स्टेटमेंट. एवढे स्टेटमेंट लिहायची गरज नाही आहे. यू कॅन राईट दिस स्टेटमेंट दॅट इज intensity of a pressure inside a steady fluid is always constant. Write down. Okay, Pascal law मध्ये लिहून घ्या. चला फास्ट. खूप सारे स्टेटमेंट आहेत त्यातलं एक स्टेटमेंट हे लिहून घ्या जे तुम्ही पेपरला लिहू शकता. स्टेटमेंट इंटेन्सिटी ऑफ प्रेशर इनसाइड अ स्टेडी फ्लुइड इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके चला इंटेन्सिटी ऑफ प्रेशर इनसाइड स्टेडी फ्लुइड इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलं बाळांनो. ओके पास्कल लॉ मध्ये अजून एक वाचा आहे. अजून एक स्टेटमेंट दिलाय. कम ऑन. हा इफ स्क्वीज लिक्विड. स्क्वीज म्हणजे कॉम्प्रेस्ड. स्क्वीज म्हणजे काय असतं. कॉम्प्रेस्ड लिक्विड. चला वाचा काय दिला. इफ स्क्वीज लिक्विड कम्स विथ अ इक्वल स्पीड फ्रॉम ऑल द होल्स. आता लक्ष द्या दिस इज अ कॉम्प्रेस्ड लिक्विड. लेट्स कंसीडर देयर इज अ बलून. एक बलून आहे म्हणजे एक ट्रान्सपरंट शीट आहे त्यामध्ये तुम्ही कॉम्प्रेस्ड लिक्विड घेतलं लक्षात ठेवा. ओके स्क्वीज लिक्विड घेतलं आणि त्याला होल पाडले. काय पाडले सांगा. होल. तर प्रत्येक होल मधून जे लिक्विड बाहेर येतं त्या लिक्विडची वेलॉसिटी म्हणजे स्पीड सेम असते की डिफरंट असते. सेम विथ ऑल होल. बघा इक्वल स्पीड फ्रॉम ऑल द होल्स. प्रत्येक होल मधून येणाऱ्या लिक्विडची स्पीड ही सेम राहणार आहे की डिफरंट राहणार आहे. सेम राहणार आहे. म्हणजे प्रत्येक साईडचं प्रेशर हे सेम राहणार की डिफरंट राहणार. सेम राहणार. आता बघा मला हे सांगा जर का प्रेशर डिफरंट असतं बाळांनो लक्ष द्या. जर का प्रेशर डिफरंट असतं तर काय झालं असतं. बघा कमान प्रेशर डिफरंट असतं तर काय झालं असतं. हा समजा आता मला हे सांगा इथे येणाऱ्या लिक्विडवर काहीतरी प्रेशर आहे. ऑलरेडी आतमध्ये लिक्विड काय कॉम्प्रेस्ड आहे. काय बोला. कॉम्प्रेस आहे. ते लिक्विड नेहमी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्याला होल पाडले तर बघा इथून लिक्विड बाहेर निघालं इथून लिक्विड बाहेर निघालं सगळ्या साईडनी लिक्विड बाहेर निघतं. इज दॅट क्लियर. यस. सगळ्या ज्याच्यावर प्रेशर सेम असतं लिक्विडवर. प्रेशर सेम असल्यामुळे येणाऱ्या लिक्विडची वेलॉसिटी येणाऱ्या लिक्विडची वेलॉसिटी सगळ्यांची वेलॉसिटी काय राहणार आहे. बोला सेम राहणार की डिफरंट राहणार. सेम राहणार. जर का प्रेशर सेम नसतं समजा या लिक्विडवरचा प्रेशर जास्त आहे तर लिक्विड फास्ट निघालं असतं. या लिक्विडवरचा प्रेशर कमी असतं लिक्विड स्लो निघालं असतं. तर या स्क्वीज म्हणजे कॉम्प्रेस लिक्विडला जर का होल पाडले या ट्रान्सपरंट शीटला जर का होल पाडले तर प्रत्येक होल मधन सारख्या स्पीडने लिक्विड येतं. याचा अर्थ स्पीड तेव्हा सेम असते जेव्हा आतमधलं प्रेशर सगळ्या साईडने काय असेल इक्वल असेल की डिफरंट असेल. इक्वल असेल. राईट आहे. आर यू गेटिंग. यस. आता बाळांनो लक्षात ठेवा पास्कल लॉचं काही डेमॉन्स्ट्रेशन आहे. बघा व्हेरिफिकेशन ऑफ पास्कल लॉ.
How to verify? There is a basic diagram of Pascal law. Okay, खूप famous diagram आहे. या diagram मध्ये आपल्याला काय करायचं आहे ते बघा. Okay, बाळांनो Pascal law मध्ये तुम्हाला जे काही device दिलेला आहे त्या device मध्ये काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. बघा सगळ्यात बस त्या Pascal law मध्ये बघा हा shape आहे, container आहे असं लक्षात ठेवायचं. Transparent container आहे. या ट्रान्सपरंट कंटेनर मध्ये आपण लिक्विड घेतलं. काय घेतलं बघा? लिक्विड. ओके, आता बाळांनो मला हे सांगा, त्या कंटेनरचा एक आर्म आणि दिस वन इज द सेकंड आर्म. एक आर्म जो आहे तो लेफ्ट हँड साइडचा जो आर्म आहे त्याची विड्थ कमी आहे आणि जो राइट हँड साइडचा आर्म आहे त्याची विड्थ जास्त आहे. करेक्ट आहे. आता बाळांनो मला हे सांगा, या आमचा एरिया म्हणजे असं समजायचं की तुम्ही काय केलंय, लिक्विड घेतलंय. मी सांगा इथे काढतोय कंटेनर, लक्ष द्या. व्हेरिफिकेशन ऑफ पास्कल लॉ. ओके असे दोन आर्म्स आहेत. ओके, या आमचा एरिया कमी आहे आणि या आमचा एरिया जास्त आहे. तर लक्षात ठेवा, ज्याचा एरिया कमी असतो दॅट इज कॉल्ड एज रॅम. काय म्हणतात त्याला? रॅम. ज्याचा एरिया जास्त असतो दॅट इज कॉल्ड एज प्लंगर. काय म्हणतात तुला? प्लंगर. ओके लक्षात ठेवा. चला त्यात तुम्ही लिक्विड टाकला. येस, लिक्विड मोशन मध्ये की रेस मध्ये आहे? रेस, बिकॉज वी आर गोइंग टू स्टार्ट, वी आर गोइंग टू स्टडी हायड्रोस्टॅटिक्स. ओके, आता त्यात काय ठेवलं? तुम्ही एक पिस्टन ठेवला. पिस्टन म्हणजे सर नेमकं काय ठेवायचं? लाकडाचे खोके टाका, लाकूड टाका, लाकूड का बरं? कारण की उडे फ्लोट होत असतो वॉटर वर, बरोबर की नाही? ओके, तुम्ही लाकूड टाकलाय आणि इथं सुद्धा त्याला आपण सायन्सच्या भाषेत म्हणून पिस्टन टाकलं. काय टाकलाय बोला? पिस्टन. दिस इज द पिस्टन. आर यू गेटिंग? ओके, याच्यात पिस्टन टाकलं. आता बाळांनो तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, सपोज जो रॅम असतो त्या रॅमला असतो बाळांनो इनपुट, इकडे आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो आणि तो फोर्स त्या साईडला ट्रान्समिट होतो, त्याला म्हणतो बाळांनो आपण आउटपुट. काय म्हणतो बोला? आउटपुट. कसं ट्रान्समिट होतो? मला हे सांगा, रॅमचा एरिया घेतला ए वन आणि रॅमवरचा फोर्स घेतला एफ वन. सांगा फोर्स कुठला घेतला? एफ घेतला की एफ वन? एफ वन. एरिया कुठला घेतला? एक ए वन. ए वन. ओके, तसंच प्लंगरचं असतं बाळांनो. प्लंगरचा एरिया घेतला बाळांनो ए टू आणि प्लंगरवरचा फोर्स कुठला घेतला? एफ वन की एफ टू? बोला एफ टू. करेक्ट आहे. प्लंगरचा एरिया जास्त आहे, फोर्स फोर्स आपल्या वी हॅव टू कॅल्क्युलेट. मला हे सांगा, इकडे इनपुट, इकडे तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागतो, इकडे तुम्हाला फोर्स भेटतो. जर का मी किती न्यूटनचा फोर्स अप्लाय केला तर तो फोर्स त्याच न्यूटनमध्ये ट्रान्समिट होतो की त्याची व्हॅल्यू वाढते की कमी होते हे तुम्हाला पास्कल लॉ सांगतो. या पास्कल लॉचं म्हणणं काय असतं माहिती आहे का? तो पास्कल म्हणतो नेहमी, लक्ष द्या, पास्कल काय म्हणतो बाळांनो की जर सपोज त्या फ्लुइड मध्ये, जे फ्लुइड रेस मध्ये आहे त्या फ्लुइड मध्ये कुठले तुम्ही दोन पॉइंट घेतले, सपोज आय पॉइंट घेतला आणि सपोज बाळांनो आय दुसरा पॉइंट घेतला, या दोन पॉइंट बद्दल बोलायचं झालं, बोथ पॉइंट्स आर ऍट सेम होरिझोंटल लेवल. दोन्ही पॉइंट काय? सेम होरिझोंटल लेवलवर आहे. कुठल्या होरिझोंटल लेवलवर आहे? सेम. इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर इनसाइड अ स्टेडी फ्लुइड इज ऑलवेज कॉन्स्टंट. मी नाही म्हणत, सपोज म्हणतो पास्कल, या दोन्ही पॉइंटवर जे प्रेशर अप्लाय होईल त्या प्रेशरची इंटेन्सिटी काय असते? कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट असते म्हणजे काय? जसं फॉर एक्झाम्पल याचा फोर्स आहे एफ1 आणि याचा एरिया किती आहे? ए1. मग तुम्ही फोर्स अप्लाय केला म्हणजे या लिक्विडवर प्रेशरही झालं तर हे प्रेशर घेतलं आपण पी1. फॉर एक्झाम्पल कुठलं प्रेशर घेतलं? पी1. मग हे सगळं लिक्विड या साईडला ट्रान्समिट होते. मग हे सगळं लिक्विड जेव्हा या साईडला ट्रान्समिट होईल तर बाळांनो याच्यावरचा प्रेशर कुठलं राहील? सगळा पी1 राहील की पी2? पी2. पण डायरेक्शन वेगळं राहील. सगळा इकडं प्रेशर किती आहे? पी1. इकडं प्रेशर कुठला आहे? सगळा पी2. आणि प्रेशरची इंटेन्सिटी काय असते? सांगा, सेम असते. एकाच लेवलवरच्या बघा, मी 10 वेळ सांगताय, हे दोन्ही पॉइंट एकाच लेवलवर आहे, एकाच लेवलवरच्या दोन्ही पॉइंटचा प्रेशर काय असते? सांगा, सेम असते. म्हणजे तुम्ही सरळ सांगू शकता की बाळांनो पी वन इज ऑलवेज इक्वल टू किती असतं? बोला, पी टू. पी वन इज ऑलवेज इक्वल टू किती असतं? पी टू. मग आता पी म्हणजे असतं प्रेशर, प्रेशर म्हणजे काय असतं? फोर्स की फोर्स अपॉन एरिया? फोर्स अपॉन एरिया. मग पी1 म्हणजे किती असतं? एफ1 अपॉन किती असतं? सांगा, ए1. इज इक्वल्स किती असतं? एफ2 डिवाइडेड बाय काय असतं? सांगा, ए2. करेक्ट आहे. मग आता बाळांनो इथे सांगू शकता बोला काय? सो एफ2 डिवाइडेड बाय ए2 इज इक्वल्स किती असतं? एफ1 डिवाइडेड बाय ए1. सो यू कॅन से एफ2 इज इक्वल्स किती असतं? एफ1 डिवाइड बाय ए1. नंतर इथे काय असतं? सांगा, ए2. डिवाइड चिडम जाते मल्टिप्लाइड मध्ये, डिवाइड चिडम कशा जाते? सांगा, मल्टिप्लाइड. सो इथं जर समजलं तर हा एफ टू आहे आणि हा ए टू आहे तर तुम्हाला समजायला पाहिजे एफ टू आहे ए टू ला डायरेक्टली एक इन बसली आहे.
डायरेक्टली अगेन बस ये मतलब आता आपका यूअर फोर्स इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कास्ट तो बोला एरिया फोर्स इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया मुझे जिसका एरिया बड़ा है वहां का फोर्स भी बड़ा रहेगा जिसका एरिया बड़ा है वहां का फोर्स भी बड़ा रहेगा और जिसका एरिया छोटा है वहां का फोर्स भी छोटा रहेगा अभी इसमें बताओ मेरे को ये है a1 और ये है a2 किसका एरिया बड़ा है a1 का बड़ा है या a2 का बड़ा है a2 सो गाइस यू सिंपली कैन से योर a2 इज ग्रेटर देन a1 योर a2 इज ग्रेटर देन किती असतं a1 आणि ज्याचा एरिया मोठा आहे त्याचा फोर्स सुद्धा काय मोठा तर बाळांनो a2 इज ग्रेटर देन a1 आणि f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया सो आई विल से f2 इज ग्रेटर देन काय असं सांगा f1 सो f2 इज माय आउटपुट आणि f1 इज माय काय इनपुट म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे इनपुटला फोर्स कुठला आहे f1 आणि आउटपुटला फोर्स कुठला भेटणार आहे f2 फोर्स बड़ा है f1 बड़ा है f2 बड़ा है f2 मतलब आउटपुट बड़ा है किससे इनपुट से म्हणजे काय इनपुट जरी तुम्ही कमी दिलं तरी तुम्हाला आउटपुट जास्त म्हणजे कदाचित इकडे 50 न्यूटनचा फोर्स अप्लाई केला तर कदाचित इथे तुम्हाला 2500 न्यूटनचा फोर्स भेटेल बघा म्हणजे इकडे 50 न्यूटनचा फोर्स अप्लाई केला आणि इथून तुम्हाला कितीचा फोर्स भेटेल सांगा 2500 न्यूटनचा म्हणजे फोर्स कमी जाऊन कमी होऊन भेटला की वाढून भेटला दैट इज द मॅजिक ऑफ पास्कल आयुष्यात असं कधीच होत नसते बरं का आयुष्यात जेवढा आपण इनपुट देतो त्याच्यापेक्षा कमीच आपल्याला आउटपुट भेटते आपण 20 मार्काच्या एग्जामची प्रिपरेशन करतो आपल्याला 20 पैकी 20 पडतच नाही एखाद्या टेस्ट मध्ये पडतात कोणाचे 100 मार्काचे पेपरला जातो कधी पडतात का 100 वर 100 नाही पडत आपल्याला 80 पडतात म्हणजे याचा अर्थ इनपुट तुम्ही जास्त देता आपण आउटपुट तुम्हाला जास्त भेटत नाही पास्कलने चमत्कार करून दाखवला इनपुट तुम्ही कमी दिलं पण आउटपुट तुम्हाला जास्त भेटलं करेक्ट असं शक्य नसते पण पास्कलने मॅजिक प्रूव्ह करून दाखवलं ओके हे मॅजिक प्रूव्ह करण्यासाठी मी तुमचं एखादं एग्जांपल घेऊ शकतो बघा लक्ष द्या ओके जसं फॉर एग्जांपल तुम्हाला एखादं प्रॅक्टिकल एग्जांपल घेतो तुमचं टेक्स्टबुक आहे का कोणाचं एखादं टेक्स्टबुक दाखवा मला ओके तुमच्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये इलेवन नंबरचा क्वेश्चन आहे बघा एक नंबर बघा आणि लगेच समजेल तुम्हाला बघा इलेवन नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन काय दिला एक लक्ष द्या सगळ्यांनी हा हा बघा बघा मी क्वेश्चन वाचतो काय दिला इन हायड्रॉलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅज अ एरिया आता तुम्ही सांगा मला इनपुट आणि आउटपुट कोण असते सांगा इनपुट कोण असतं रॅम की प्लंगर स्मॉल वाला कोण असतो इनपुट आणि लार्ज वाला कोण असतो आउटपुट चला इनपुटचा तुम्हाला दिलाय एरिया म्हणजे याचा अर्थ इनपुट एरिया म्हणजे काय दिलाय ए1 ओके कारण या साइडचा f1 आणि a1 आहे या साइडचा f2 आणि कोण आहे सांगा a2 आहे सो दिस इज माय f1 दिस इज माय a1 एंड दिस इज माय f2 एंड दिस इज माय a2 चला इनपुट एरिया इज टू बी गिवन बघा या साइडचं इनपुट असतं ओके आणि आउटपुट असतं या साइडचं लक्ष द्या तुम्ही चमत्कार बघा आता मी सांगून पाहिजे नाही प्रॅक्टिकल न्यूमेरिकल मध्ये समजेल बघा इनपुट पिस्टनचा एरिया दिलाय किती 30 सेंटीमीटर स्क्वेअर ओके त्यानंतर दिलाय तुम्हाला ओके द आउटपुट पिस्टन हॅज एरिया आउटपुट पिस्टनचा एरिया दिलाय बाळांनो a2 आणि a2 चा एरिया दिलाय 1500 किती दिलाय 1500 सेंटीमीटर स्क्वेअर लक्ष द्या ओके इफ द फोर्स ऑफ 25 न्यूटन इज अप्लाइड टू इनपुट पिस्टन जर का 25 न्यूटनचा फोर्स कुठे अप्लाई केला इनपुट पिस्टनला म्हणजे तो f1 आहे की f2 आहे f1 व्हेरी गुड सो f1 इज इक्वल्स टू 25 न्यूटन तर त्यांनी क्वेश्चन विचारला बाळांनो ओके कॅल्क्युलेट द वेट ऑन द आउटपुट पिस्टन म्हणजे आउटपुट पिस्टनवर जर का एखादं वेट ठेवलं काय ठेवलं वेट बघा इथं कार ठेवलेली आहे ओके तर ते कितीचं वेट उचलू शकेल म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला आउटपुट पिस्टनवरचा काय विचारलाय तुम्हाला फोर्स वेट इज अ फोर्स लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे f1 की f2 f2 डायरेक्ट सोल्युशन मध्ये लिहा तुम्ही काय बाळांनो बाय युजिंग लक्ष द्या बाय युजिंग पास्कल लॉ कुठला लॉ सांगा पास्कल लॉ काय म्हणतो पास्कल इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर इनसाइड अ स्टेडी फ्लूइड इज ऑलवेज कॉन्स्टंट जर का एखाद्या फ्लूइड मध्ये दोन पॉइंट एकाच हॉरिझॉन्टल लेवल वर असेल तर त्याची इंटेन्सिटी काय असते सेम सो यू कॅन से p1 इज इक्वल्स टू दिस बोला p2 ओके म्हणजे f1 अपॉन काय a1 इज इक्वल्स टू दिस f2 अपॉन काय सांगा a2 f1 अपॉन a1 इज इक्वल्स टू f2 अपॉन a2 म्हणजे बाळांनो मला हे सांगा तुम्ही तर सरळ सांगू शकता काय
F2 divided by A2 is equals to just the F1 divided by A1. So you simply can say F2 is equals to A1 divided by A2 and another A2 gala multiplied with it. Sorry. Bula kaya? File bula? F1 divided by A1 into just the A2. Just put value get the answer. Saka F1. Can you be same with value of F1? Come on. 25. So 25 into E2. Can you be same with value of A2? 1500. Is now will? 1500. Okay. Upon it is the A1. Can you be same with value of A1? 30. So the number gets gets answer. So what do you get? Bula? Okay. 25 into just the X 50 divided by just the 3. So 3. 1 za 3, 5 za 3, 1 za 3, 5 za 50 and 25 into 5, kiti yurza ka? 25 into 5 is a 125 0 newton, manja 1250 newton. Abhi imagine karo, bola aisa ka, input force kiti apply kela hai? Bola, 25 newton za force apply kela, and output force kiti za bedla? Bola, 1250 sa, can you imagine? Input fakta 25 newton ni press kela, 25 न्यूटन ने प्रेस केला तुम्ही किती न्यूटन ची बॉडी लिफ्ट अप करू शकता 1250 न्यूटन ची बॉडी लिफ्ट अप करू शकता दैट इज द मैजिक ऑफ पास्कल द स्मॉल फोर्स गेट्स कन्वर्टेड इनटू लार्ज फोर्स छोटा फोर्स का कन्वर्जन कशात केलं तुम्ही लार्ज फोर्स मध्ये केलं दैट इज अ पास्कल इज इट क्लियर यस याचे एप्लीकेशंस काय पास्कलचे हायड्रॉलिक ब्रेक्स हायड्रॉलिक लिफ्ट हायड्रॉलिक ट्रेन्स लक्ष द्या मी सांगतो काय असतं समजलंय सगळ्यांना यस मला असं वाटतं न्यूमेरिकल लिहून घ्या तुम्ही चला कम ऑन फास्ट राइट ऑन दिस न्यूमेरिकल बघा व्हाट आर द एप्लीकेशंस ओके एप्लीकेशंस ऑफ पास्कल लॉ मध्ये बघा वय सगळ्या गोष्टी दिले आहे एप्लीकेशन ऑफ पास्कल लॉ मध्ये पहिला एप्लीकेशन काय कुठला बोला हायड्रॉलिक लिफ्ट बघा इफ अ स्मॉल फोर्स इज अप्लाइड यू विल गेट अ लार्ज फोर्स आता एक लक्ष द्या मला हे सांगा स्मॉल फोर्स कुठल्या एरियावर अप्लाई करायचा लार्ज एरिया की स्मॉल एरिया लार्ज फोर्स कुठल्या एरियावर भेटतो स्मॉल एरिया की लार्ज एरिया लार्ज एरिया इज इट क्लियर यस सर्वांचा काय लिहा कम ऑन हां इफ एफ1 इज द फोर्स अप्लाइड टू अ पिस्टन इन अ नॅरो लिम इनपुट नेहमी नॅरो लिमला अप्लाई करायचं स्मॉल एरियाला अप्लाई करायचं आणि आउटपुट कुठे भेटेल तुम्हाला सांगा वाचा काय दिलाय देन देयर इज अ चेंज इन प्रेशर प्रेशर चेंज होते लक्षात ठेवा बाकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला ठीक आहे वाचायची गरज नाही आपण आताच केलं आहे समजलंय का दिस इज द मॅजिक ऑफ पास्कल मेकॅनिझम समजत आहे का तुम्हाला बघा मेकॅनिझम मध्ये काय समजतं हे बाकी जाऊ द्या हे फॉर्म्युले वगैरे तेच तेच आहे काय दिसतंय बघा मेकॅनिझम मध्ये या व्हेकलला जर का मेकॅनिकली ओपन करा म्हणजे उचलायचं असेल मेकॅनिकली म्हणजे बाय हँड सांगा बरं किती वर फोर्स अप्लाय करावा लागत असेल अरे गडे पण तिला तुम्ही आउटपुट पिस्टन वर ठेवा आणि तुम्ही कुठे उभे राहा सांगा आपलं वेट जास्त आहे की कमी आहे कमी आहे आणि व्हेकलचं वेट पण आपलं वेट या व्हेकलच्या वेटला काय करताय लिफ्ट अप करताय वर उचलत आहे म्हणजे याचा अर्थ द स्मॉल फोर्स गेट्स कन्वर्टेड इनटू लार्ज फोर्स छोट्या फोर्सचं कन्वर्जन कुठल्या फोर्स मध्ये होत आहे लार्ज फोर्स मध्ये होत आहे लक्षात ठेवा दिस इज द मॅजिक ऑफ पास्कल कॅन यू इमेजिन दॅट मेकॅनिझम यस प्रॅक्टिकली गाडी उचलत आहे का अशी नाही उचलत आहे ना तो काय म्हणून रेडा तो रॅम वर उभा राहिला बघा लंगर वर गेला म्हणजे याचं वेट किती असेल स्मॉल याचं वेट काय असेल लार्ज मग स्मॉल वेटचं कन्वर्जन कशात झालं सांगा लार्ज कंडिशन काय तुम्ही जो इनपुट फोर्स अप्लाय करता तो कुठे असला पाहिजे सांगा रॅमला की पिस्टनला म्हणजे लार्ज एरिया की स्मॉल एरिया तुम्हाला जे आउटपुट भेटणार आहे ते कुठे असलं पाहिजे लार्ज एरिया की स्मॉल एरिया लार्ज एरिया इज दॅट क्लियर ओके नेक्स्ट हायड्रॉलिक ब्रेक्स बाकी या गोष्टी त्याच त्याच आहे बाळांनो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं एरिया ओके बाकी या गोष्टी वाचत काय अर्थ नाही ओके बघा हायड्रॉलिक प्रेस मध्ये तुम्ही सॉरी हायड्रॉलिक ब्रेक्स मला हे सांगा फोर व्हीलर माहिती आहे तुम्हाला हे बघा फोर व्हीलरचं ब्रेकिंग पॅड आहे इथे जर का फोर्स अप्लाय केला तुम्ही ब्रेकिंग पॅडवर म्हणजे लार्ज हे बघा एरिया A1 A1 लार्ज एरिया की स्मॉल एरिया आहे स्मॉल करेक्ट आहे तो लार्ज एरिया मध्ये करा हा A2 वर A2 लार्ज एरिया की स्मॉल एरिया आहे लार्ज एरिया करेक्ट आहे म्हणजे फोर्स अप्लाय कुठे करायचा लार्ज एरिया की स्मॉल एरिया आणि तो ट्रान्समिट कुठे होतो लार्ज एरिया कुठल्या व्हॅल्यू मध्ये सांगा त्याच मॅग्निट्यूड मध्ये की मॅग्निट्यूड वाढते फोर्स ची आणि तुमची व्हील असते लक्षात ठेवा ही फोर व्हीलर टू व्हीलर ची व्हील असते त्याच्या बाजूला हा ड्रम असतो काय असतो ड्रम
जो तुमची व्हील फिरत असते ही जी व्हील आहे ना लक्षात ठेवा व्हील आहे ही व्हील फिरणार ही व्हील फिरणार फिरणार आणि बाजूला ड्रम असतो काय असतो ड्रम तुम्ही इकडून प्रेस केलं ब्रेक दाबला या ड्रम याला जो आदरतो कोणाला याला जो आदरतो हे बघा ही व्हील फिरणार 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 व्हील फास्ट फिरताय तिकडनं ब्रेक दाबला की हा ड्रम असतो हा ड्रम याला जो आदरतो असं फ्रिक्शन होते आणि फ्रिक्शन मुळे मोशन वाढतं की मोशन कमी होतं कमी होतं लक्षात चालेल ओके मला हे सांगा एवढी फास्ट मुव्हिंग व्हेकल थांबवण्यासाठी आपल्याला लार्ज फोर्स अप्लाय करावा लागतो की स्मॉल फोर्स अप्लाय करावा फोर्स कसं काय शक्य आहे व्हेकल काय आहे मला जर का थांबायचं असेल तर मला लार्ज फोर्स लागेल पण ऍक्च्युअली आपण लार्ज फोर्स अप्लाय करतो की स्मॉल फोर्स अप्लाय करतो तो पास्कल काय करतो त्या स्मॉल फोर्सचं कन्वर्जन कुठल्या फोर्स मध्ये करतो लार्ज फोर्स मध्ये मला तुला बघा हे फ्लुइड आहे तुला म्हणा नो या फ्लुइड मध्ये एक प्रेशर ट्रान्समिट होते प्रेशर काय होते ट्रान्समिट आर यू गेटिंग दॅट इज द मॅजिक ऑफ पास्कल नंतर जेसीबी माहिती आहे तुम्हाला जेसीबी कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतात जेसीबी काय करतात सांगा बरं जेसीबी मध्ये बोला बोला जेसीबी मध्ये काय करतात कन्स्ट्रक्शन मध्ये बोला अरे यार एवढे मोठे दगड उचलायचे असतील तर ह्युमन बीइंग उचलू शकतात काय नाही मग आपण ते कशा टाकतो जेसीबी बघा जेसीबी चालणारा माणूस असा असतो बारका पटन दाबतो काय जेसीबीचा तो बास्केट बास्केट असते ना ती बास्केट येते दगड घेते एवढी मोठी बास्केट उचलते न्यूर फेकते पण तो जो चालणारा माणूस आहे तो फक्त बटनच प्रेस करतो मग तो लार्ज फोर्स अप्लाय करतो की स्मॉल फोर्स अप्लाय करतो मग त्या स्मॉल फोर्सचं कन्वर्जन कुठल्या फोर्स मध्ये होते लार्ज दगड काय आणतो मला जर का उचलायचं असेल तर मला लार्जेस्ट फोर्स लागणार आहे असं आहे का काही ह्युमन बीइंग उचलायला गेले तर लार्ज फोर्स लागतो दगडाला आणि जेसीबीला बघून स्वतःच त्या बास्केट मध्ये जाऊन बसतो दगड यार दॅट इज अ नॉन लिव्हिंग थिंग करेक्ट आहे की नाही तिला उचलण्यासाठी तुम्हाला लार्ज फोर्स लागणारच आहे पण तो जेसीबीचा जो माणूस आहे तो लार्ज फोर्स अप्लाय करतो की स्मॉल फोर्स अप्लाय करतो स्मॉल फोर्स म्हणजे इनडायरेक्टली मधात काहीतरी गोष्ट होत आहे काय होत आहे स्मॉल फोर्स कन्वर्जन कशात होत आहे लार्ज फोर्स दॅट इज कॉल्ड एज हायड्रॉलिक्स काय म्हणतात त्याला हायड्रॉलिक्स आणि हे फक्त कोणामुळे शक्य झालं पास्कल अरे बोला कोणामुळे पास्कल यस ओके हायड्रॉलिक प्रेस आर गेटिंग हायड्रॉलिक प्रेस बघा हायड्रॉलिक प्रेस मध्ये काय असतं ते बघा भुगा होते भुगा ओके एवढा जोरात प्रेस करताय ते तुझे जे पेपर्स असतात वेस्ट न्यूज पेपर वगैरे रद्दीत विकतात ना तुम्ही काय करतात ते लोक रद्दीत विकत घेणारे घरी जाऊन वाचतात काय नाही काय करतात हायड्रॉलिक प्रेस मध्ये टाकतात त्याचा भुगा करतात त्याची पेस्ट तयार करतात पुन्हा नवीन पेपर तयार करतात आर गेटिंग ओके तर हायड्रॉलिक प्रेस मध्ये आपण काय करतो आपले जे ऑइल तयार होते जसं सोयाबीनचं तेल आहे सोयाबीनचं तेल होतं तर सोयाबीनच्या सीड्स असतात ना त्या सीड्सला पहिले काय करावं लागतं त्याची पावडर तयार करतात मग पावडर तयार करतात खलबत्ता वगैरे घेतात का हायड्रॉलिक प्रेस मध्ये टाकतात त्याच्यात हायड्रॉलिक वरून एवढा जोरात प्रेशर येते की एका क्षणात त्याचा पूर्ण भुगा होऊन जातो पेस्ट होऊन जाते त्याची पावडर तयार होऊन जाते हे वेगळे एक्झाम्पल्स आहेत त्याचे हायड्रॉलिक प्रेस माझा काय दिलं जाते बोला जर का मेटल असेल पत्रा त्याची शेप चेंज करायची असेल काय चेंज करायची असेल शेप त्याला आपण प्रेस करतो काय करतो बोला प्रेस करेक्ट आहे त्याची शेप चेंज करण्याचं प्रेस करण्यासाठी तुम्हाला हायड्रॉलिक प्रेस ची गरज करेक्ट आहे लक्षात समजलंय तुम्हाला ओके म्हणजे इथं लार्ज फोर्स असेल की स्मॉल फोर्स अप्लाय होत असेल लार्ज फोर्स पण ते लार्ज फोर्स अप्लाय करण्यासाठी फक्त तुम्हाला इलेक्ट्रिक एक बटन दाबावं लागतो बरोबर की नाही म्हणजे तुम्ही अप्लाय केलेला फोर्स ऍक्च्युअली लार्ज आहे की स्मॉल आहे स्मॉल आणि तो स्मॉल फोर्स कशात कमी झाला लार्ज म्हणजे पास्कलचा जसा एक लॉ आहे की जिथे इनपुट तुम्हाला कमी द्यावं लागते मात्र आउटपुट जास्त भेटेल लक्षात ठेवा दिस इज द पास्कल याला आपण काय म्हणतो सांगा पास्कल ओके चला पास्कल नंतर बघानो नेक्स्ट आर्टिकल आपल्याला सुरू करायचं आहे दॅट इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स काय म्हणतो आपण बोला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स काय असतं बघा चला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये वाचा काय दिलाय सगळ्यांनी वाचा काय दिलाय कमांड एव्हरीवन हा शेप ऑफ द वेसल कंटेनिंग द लिक्विड डज नॉट अफेक्ट द प्रेशर बोला पुन्हा काय हा The shape of the vessel containing the liquid does not affect the pressure. But this is known as hydrostatic paradox. आता यात मी सगळ्यात गोष्ट सांगतो तुम्हाला एक महत्त्वाची काय असते काय शिकायचं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये ओके मला हे सांगा तुम्हाला एक कंटेनर दिसतंय काय दिसतंय बोला कंटेनर त्या कंटेनर मध्ये लिक्विड आहे से यस ते तिन्ही कंटेनर जे थ्री कंटेनर्स आहेत दॅट इज द फर्स्ट ए बी अँड सी या तिन्ही कंटेनरचा शेप सेम आहे की डिफरंट आहे बोला डिफरंट
मग तिन्ही कंटेनर मध्ये जे अमाउंट ऑफ लिक्विड आहे ते सेम आहे का डिफरेंट आहे बोला डिफरेंट सगळ्या कुठल्या कंटेनर मध्ये जास्त लिक्विड आहे जास्त अमाउंट ऑफ लिक्विड आहे कमॉन बोला मला असं वाटतं बी मध्ये आहे सगळ्यात जास्त अरे ओके नाही सगळ्यात कमी लिक्विड कुठल्या कंटेनर मध्ये आहे ए आणि मीडियम लिक्विड कोणामध्ये आहे सी सी मध्ये बरोबर आहे की नाही ओके कारण की ते कंटेनर असा आहे ना असा आहे तर लिक्विड कमी आहे हे कंटेनर असा आहे ज्याच्यात लिक्विड जास्त आहे आता मला एक सांगा ओके या कंटेनर मधला लिक्विड हे याच्या बॉटम वर प्रेशर अप्लाई करेल या कंटेनर मध्ये लिक्विड याच्या बॉटम वर प्रेशर अप्लाई करेल आणि या कंटेनर मध्ये लिक्विड सुद्धा याच्या बॉटम वर प्रेशर अप्लाई करेल मग आता बाळांनो मला हे सांगा मी जर का तुम्हाला बोललो दिस इज द प्रेशर पी ए दिस इज द प्रेशर पी बी एंड दिस इज द प्रेशर काय सांगा पी सी ओके पी ए म्हणजे काय असतं प्रेशर अप्लाइड बाय द लिक्विड ओके इन अ कंटेनर ए ऑन द बेस प्रेशर अप्लाइड बाय द लिक्विड इन अ कंटेनर बी ऑन द बेस प्रेशर अप्लाइड बाय द लिक्विड इन अ कंटेनर सी ऑन द बेस म्हणजे प्रत्येक कंटेनरचा पॉइंट प्रत्येक कंटेनर मधलं लिक्विड त्याच्या बेसवर काय अप्लाई करेल प्रेशर तर तुम्ही मला हे सांगा कुठलं प्रेशर जास्त आहे कुठलं प्रेशर कमी आहे बोला कुठल्या कंटेनरचं प्रेशर जास्त असेल बेसवर अप्लाय होणार आणि कुठल्या कंटेनरचं प्रेशर कमी असेल बोला अगदी बरोबर ओके सगळ्यांचं प्रेशर काय सांगा सेम सगळ्यांचं प्रेशर काय असतं सेम का बरं माहिती आहे का कारण आपण कालच्याच लेक्चर मध्ये शिकलो की प्रेशर कशावर डिपेंड असते प्रेशर इज इक्वल टू किती असतं रो की रो जी एच प्रेशर डिपेंड्स ऑन डेंसिटी सांगा सगळ्यांची डेंसिटी सेम आहे मग जर तुम्हाला गॅप दिली म्हणजे डेंसिटी सेम आहे ना जे काय लिक्विड आहे ते सगळ्या कंटेनर मध्ये सेम लिक्विड आहे बरोबर आहे नंतर ग्रॅव्हिटी असणार आहे नो डाऊट प्रेशर डिपेंड्स ऑन काय हाईट मग मला हे सांगा सगळ्या लिक्विडची हाईट हाईट ऍक्च्युअली हाईट असते की डेप्थ असते सगळ्या लिक्विडची डेप्थ बघा सेम दिली आहे तुम्हाला अरे गडे मग सगळ्यांची डेन्सिटी सेम आहे सगळ्यांची ग्रॅव्हिटी सेम आहे सगळ्यांची डेप्थ सेम आहे तर सगळ्या लिक्विड द्वारे अप्लाय होणारा प्रेशर सुद्धा काय असणार आहे प्रेशर डज नॉट डिपेंड अपॉन द शेप ऑफ द कंटेनर प्रेशर कंटेनरच्या शेप वर डिपेंड नसतं प्रेशर फक्त तीनच गोष्टीवर डिपेंड असतं कुठल्या सांगा डेन्सिटी ग्रॅव्हिटी आणि डेप्थ डेन्सिटी ग्रॅव्हिटी आणि काय डेप्थ म्हणून हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स काय म्हणतो ओके शेप ऑफ द कंटेनर डज नॉट अफेक्ट द प्रेशर तुमच्या कंटेनरचा जो शेप आहे तो शेप कधीच प्रेशरला अफेक्ट करत नाही चला वाचा व्हाट इज द स्टेटमेंट ऑफ हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स कम ऑन हां शेप ऑफ द वेसल कंटेनिंग द लिक्विड डज नॉट अफेक्ट द प्रेशर ही इज नोन एज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स कितीही वेगवेगळ्या शेपचे तुम्ही कंटेनर घ्या प्रेशरला फरक पडणार नाही कारण की प्रेशर फक्त तीनच गोष्टीवर डिपेंड आहे इज दॅट क्लियर कुठल्या तीन गोष्टीवर डिपेंड आहे डेन्सिटी ग्रॅव्हिटी ओके चला नेक्स्ट वाचा इथे काय दिलं कम ऑन हां It is found that all the vessels of different shapes holding a different amount of liquid. सारी गोष्ट आहे holding a different amount of liquid. कुणामध्ये लिक्विड जास्त आहे कुणामध्ये लिक्विड कमी आहे ओके आपल्याला असं वाटायचं ज्यामध्ये लिक्विड जास्त आहे तो जास्त प्रेशराइज करत असेल ज्यामध्ये लिक्विड आहे तो कमी प्रेशराइज करत असेल पण असं काही नसतं कारण प्रेशर अमाउंट ऑफ लिक्विड वर डिपेंडच नसतं प्रेशर फक्त त्या लिक्विडच्या हाईट वर डिपेंड असते लक्षात ठेवा चालेल म्हणजे डेप्थ वर डिपेंड असते पुन्हा माझा पॉइंट काय दिला हां It is found that all the vessels of a different shapes holding a different amount of liquid up to same height. The same pressure is recorded at the base of each vessel. Correct again, same pressure is recorded. Is that clear? Yes. Okay. आता पुढे बघा काय दिलंय. This is the hydrostatic paradox. पुढे बघा काय दिलंय हां. The pressure exerted by the bottom of the liquid on the base is depends on the height of liquid and not on the shape of a containing vessel. Shape of the vessel will depend? Nahi. Okay, next. Next article काय दिला वाचा सगळ्यांनी come on. Laws of pressure due to fluid. फ्लुइड मी तयार केलेले काही लॉज आहेत जे सिंपल सिंपल आहे वाचताना तुला समजते माझा काय दिला हां फॉलोइंग आर सम लॉज ऑफ प्रेशर ड्यू टू लिक्विड माझा पहिला लॉ काय प्रेशर इनसाइड अ लिक्विड इंक्रीजेस विथ डेप्थ काय शिकलो आपण मागच्या लेक्चरला शिकलो एज अ डेप्थ इंक्रीजेस प्रेशर आल्सो इंक्रीजेस सेकंड पॉइंट माझा काय दिला प्रेशर चेंजेस विथ द डेप्थ ऑफ लिक्विड बिकॉज प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं डेंसिटी नेक्स्ट इज द पॉइंट माझा Pressure at a point inside a liquid is equal in all directions.
कंटेनर मध्ये बॉटमला प्रेशर अप्लाय होतं, या वॉल्वर प्रेशर होतं, या वॉल्वर प्रेशर आपलं, म्हणजे प्रेशर हे इक्वल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. हे तर पास्कल लाही बोलला होता, इंटेन्सिटी ऑफ प्रेशर इज इक्वल ऍट ऑल द पॉइंट्स व्हिच आर ऑन अ सेम हॉरिझॉन्टल लेवल. ओके, नेक्स्ट 14 पॉइंट वाचा काय दिला, कम ऑन. द प्रेशर इनसाइड अ लिक्विड इज सेम ऍट ऑल द पॉइंट्स सेम हॉरिझॉन्टल लेवल. सगळा कुठला लॉ आया, बोला पास्कल लॉ. नेक्स्ट वाचा काय दिला, हां प्रेशर इनटू लिक्विड इज नॉट अफेक्टेड बाय द शेप और साइज ऑफ द कंटेनर. कंटेनरचा शेप आणि साइज वर डिपेंड नसतो. नेक्स्ट वाचा काय दिला, बोला हां प्रेशर इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, ग्रेविटी. सगळ्याच गोष्टी यार या फॉर्म्युलामध्ये आलेल्या आहेत. सांगा बरं कुठल्या फॉर्म्युलामध्ये आल्या सगळ्या गोष्टी, बोला. ओके, पी इज इक्वल टू किती सांगा, रो की रो जी आहे. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेंसिटी, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ग्रेविटी, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं, डेप्थ. एंड प्रेशर डज नॉट डिपेंड ऑन काय, शेप. दैट इज हाइड्रोस्टैटिक पैराडॉक्स. Is that clear? Yes. Okay. Next. A very important article, baka. Kajila. Second one, question Kajila. Come on. The pressure exerted by the column of liquid on the base pressure depends upon. Depends upon. Which depend? Height, shape, volume, none of these. Bola. Height. Actually, the height is the depth. Yes. ठीक है, तुम्हारा समझ लाता height depth का क्या concept है? नेक्स्ट अकॉर्डिंग टू द पास्कल लॉ, बोला काय दिलाय, कम ऑन. हां अकॉर्डिंग टू द पास्कल लॉ वाज द फर्स्ट पॉइंट काय दिलाय, द प्रेशर इज ट्रान्समिटेड इन लिक्विड. नेक्स्ट फोर्स ट्रान्समिटेड इज सेम इन लिक्विड, एक्सेलरेशन एंड टेंपरेचर. सगळा काय ट्रान्समिट होते, सेम एक्सेलरेशन फोर्स की प्रेशर, प्रेशर प्रेशर ट्रान्समिट होते. वाचा पुढे काय दिलाय, कमांड. सम प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस, काही प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस आहेत, त्यातला वाचा फर्स्ट काय दिलाय, बोला. इकडे वाचा काय दिलाय, हां प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस आर कॉल्ड एज प्रेशर मीटर और प्रेशर मीटर. वाचा पुढे काय दिलाय, देयर आर टू टाइप्स ऑफ प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस. पहिलं कुठलं आहे सगळा, ओपन ट्यूब मॅनोमीटर. दुसरं कुठलं आहे, मर्क्युरी बॅरोमीटर. काय चला ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हणजे पहिलं बघायचं. ओके, दिस इज द ओपन ट्यूब मॅनोमीटर. कोण आहे सगळा, ओपन ट्यूब मॅनोमीटर. आता व्हॉट इज द पर्पज ऑफ ओपन ट्यूब मॅनोमीटर, ओपन ट्यूब मॅनोमीटरचा काय काम, सर्वांचा काय काम आहे ओपन ट्यूब मॅनोमीटरचं, कम ऑन एव्हरीवन. मॅनोमीटर इज अ डिव्हाइस यूज्ड टू मेजर द प्रेशर डिफरेंस. It consists of tube containing a stable liquid for measuring a small pressure difference. Less than, but असू द्या असू द्या, लोकेशन वर चाललं तुमच्या समजत आहे, ठीक आहे. असू बघा. ओके, प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस मध्ये बाळांनो लक्षात ठेवा, हा काय असतं, ओपन यूट्यूब मॅनोमीटर लक्षात ठेवा. ओके, बस दोनच डिव्हाइसेस घ्यायचे आपल्याला, एक ओपन यूट्यूब मॅनोमीटर लक्षात ठेवा, इथे लिहिता आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर, मॅनोमीटर आवाज नको आहे, ओपन ट्यूब मॅनोमीटर, त्याला ओपन यूट्यूब मॅनोमीटर सुद्धा म्हणतात. व्हॉट इज द पर्पज ऑफ ओपन ट्यूब मॅनोमीटर, ओपन ट्यूब मॅनोमीटरचा पर्पज काय, तर बाळांनो असं म्हणतात, इट इज यूज, काय बोललो मी सांगा, इट इज यूज, अरे बोला, इट इज यूज टू मेजर, इट इज यूज टू मेजर कशासाठी, प्रेशर. बघा, इट इज यूज टू मेजर, काय मेजर करण्यासाठी सांगा, प्रेशर. बोला प्रेशर एनक्लोज बाय गॅस, प्रेशर एनक्लोज बाय काय, गॅस. ओके, ओपन ट्यूब मॅनोमीटर इज यूज टू मेजर, इट इज यूज टू मेजर द प्रेशर एनक्लोज बाय द गॅस. आता प्रेशर एनक्लोज बाय द गॅस म्हणजे काय असतं मला लक्ष द्या, हा ओके लक्ष द्या. जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, सपोज तुम्हाला एक ओपन यूट्यूब दिलाय,
बघा तुम्हाला ओपन यूट्यूब दिली आहे. आता मला हे सांगा, ओके या यूट्यूब मध्ये लक्षात ठेवा, काहीतरी गॅस आहे सध्या, ऑब्व्हियसली यार ॲटमॉस्फियर आहे वर, वरून गॅस आलेलाच असेल. आता आपण काय करणार, त्यात लिक्विड टाकणार. काय टाकणार? लिक्विड. सांगा मग लिक्विड टाकल्याने काय होईल बोला. जसं जसं लिक्विड टाकतात ते लिक्विड खाली खाली जात आहे, बरोबर आहे. जसं जसं लिक्विड खाली खाली जात आहे, हा गॅस काय होतोय सांगा, एक्सपांड होत आहे की कॉम्प्रेस होत आहे? कॉम्प्रेस. म्हणजे आतमधला गॅस खाली 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 असं पुढे पुढे सरकत सगळा लिक्विड जात आहे, गॅस कॉम्प्रेस, लिक्विड खाली जात आहे, गॅस कॉम्प्रेस होत आहे, लिक्विड खाली जात आहे, गॅस लिक्विड खाली जात आहे, गॅस कॉम्प्रेस होत आहे, लिक्विड खाली जात आहे, गॅस कॉम्प्रेस होत आहे. इथपर्यंत लिक्विड आलं, इथपर्यंत लिक्विड आलं आणि हा गॅस आता कम्प्लिटली काय झाला सांगा, कॉम्प्रेस झाला. आता याच्यापेक्षा जास्त गॅस कॉम्प्रेस होऊ शकणार, जर का याच्यापेक्षा जास्त गॅस कॉम्प्रेस होऊ शकणार नाही, तर लिक्विड सुद्धा आता याच्यापेक्षा तुम्ही किती लिक्विड टाका ह्याच्यापेक्षा वर जाणार नाही. का बरं? कारण इथे आता कोण आहे सांगा, गॅस आहे की कॉम्प्रेस गॅस आहे? आता बस एवढा गॅस मी आपल्या स्वतःचे सगळे पार्टिकल कॉम्प्रेस केले, आता लिक्विड वर जाऊ शकणार नाही. करेक्ट आहे, कारण गॅस जाऊच देणार नाही त्या लिक्विडला. ओके, मग आता आतमध्ये कोण आहे सांगा, गॅस आहे, आणि त्या गॅसवरच मला प्रेशर फाईंड करायचं. दिस इज कॉल्ड ॲज इट इज यूज टू मेजर द प्रेशर. ओके, प्रेशर एनक्लोज बाय द गॅस. त्या गॅस मध्ये जे काय प्रेशर असतं, दॅट प्रेशर आय हॅव टू फाइंड. सो आय हॅव टू फाइंड दॅट पी, दॅट इज कॉल्ड ॲज प्रेशर ऑफ अ गॅस. प्रेशर ऑफ अ गॅस आता मी कसं फाइंड करायचं, त्याची एक टेक्निक आहे, लक्ष द्या. काय करायचं, तुम्ही इथं वेगवेगळे पॉईंट घेतले. सपोज इथं पॉईंट घेतला सी, कुठला पॉईंट घेतला सी, फॉर एक्झाम्पल त्याच्या सेम होरिझॉन्टल लेवलवर, बघा त्याच्या सेम होरिझॉन्टल लेवलवर एक पॉईंट घेतला, कुठला बी, कुठला घेतला बोला बी, आणि नंतर तुम्हाला इथे एक पॉईंट घेतला, लेट्स कन्सिडर दॅट पॉईंट बी ए, कुठला पॉईंट घेतला सांगा ए. मग सांगा आता काय करा बोला. हां बाळानो मला हे सांगा, आपल्या बॉडीवर आलेलं प्रेशर हे कुठून येत असतं, हे खालून येत असतं की वरून येत असतं? वरून. मग आता मला हे सांगा, या पॉईंट सी वर आलेलं प्रेशर कुठून येईल सांगा. पॉईंट सी वर आलेलं प्रेशर त्या पॉईंट सीच्या वरून येईल ना सांगा. पॉईंट सीच्या वर कोण आहे? गॅस. म्हणजे प्रेशर ऑफ गॅसच झालं ना ते. म्हणजे पी, पी म्हणजे कोण? पी की प्रेशर ऑफ गॅस. प्रेशर ऑफ गॅस म्हणजे याचा अर्थ प्रेशर ऑफ पॉईंट सीच ना, कारण पॉईंट सी वर आलेलं प्रेशर हे त्या पॉईंट सीच्या वरून येईल. त्या पॉईंट सीच्या वर कोण आहे? त्या पॉईंट सीच्या वर आहे गॅस. करेक्ट आहे, तर प्रेशर ऑफ गॅस. ओके, पण बाळांनो प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू काय असतं मला हे सांगा. बी पॉईंट आणि सी पॉईंट वर खाली आहे की सेम होरिझॉन्टल लेवलवर आहे? आणि आपला पास्कल काय म्हणतो सांगा बरं. पास्कल काय म्हणतो, जे दोन पॉईंट एका सेम होरिझॉन्टल लेवलवर असतात त्यांचं प्रेशर काय असतं? सेम. सो पी सी इज इक्वल टू किती लिहितो सांगा. पी की पी बी, हे झालं पास्कल लॉ. कुठला लॉ आहे सांगा? पास्कल लॉ. की एकाच लेवल वरच्या दोन्ही पॉईंटचं प्रेशर काय असतं? सेम. झालं. आता मला पी बी का, पी बी म्हणजे प्रेशर ऑफ बी पॉईंट. सांगा बी पॉईंटला प्रेशर किती असेल? बी पॉईंटला प्रेशर किती असेल? पुन्हा तोच पॉईंट, कुठल्याही पॉईंटला आलेलं प्रेशर त्या पॉईंटच्या वरून येतं की खालून येतं सांगा. मग बी पॉईंटच्या वर कोण आहे? कॉंग्रॅच्युलेशन्स नाराय गो. बी पॉईंटच्या वर कोण आहे? लिक्विड आहे. कोण आहे? आणि लिक्विडच्या वर कोण आहे? ॲटमॉस्फियर. म्हणजे विचार करा ना, बी पॉईंटला आलेला प्रेशर कुणामुळे येणार आहे? त्या बी पॉईंटच्या वर असणाऱ्या लिक्विडमुळे. आणि लिक्विडवर प्रेशर कुणामुळे येणार आहे? म्हणजे बी पॉईंटवर येणारा प्रेशर कशामुळे? तर बी पॉईंटच्या वर जे लिक्विड आहे, सपोज त्या लिक्विडची हाईट घेतली आपण एच. काय घेतली सांगा? एच. एच हाईट. आणि त्या लिक्विडची डेन्सिटी घेतली रो. काय घेतली सांगा? रो. करेक्ट आहे. आणि लिक्विडच्या वर कोण आहे सांगा? पॉईंट की पॉईंट ए? पॉईंट ए. आणि पॉईंट ए वर प्रेशर कुठला आहे सांगा? पी की पी ओ? पी ओ. पी ओ म्हणजे ॲटमॉस्फियर. लक्षात ठेवा. मग बी पॉईंटवर आलेलं प्रेशर, बी पॉईंटवर आलेलं प्रेशर काय राहील? तर ओके पी ओ. काय बोलू मी सांगा? पी ओ प्लस काय? प्रेशर ड्यू टू लिक्विड. प्रेशर ड्यू टू, म्हणजे बी पॉईंटला खाली ढकलणारे किती लोक आहेत? दोन. कोण दोघं सांगा? ॲटमॉस्फियर कोणाला ढकलतं? ए पॉईंटला. आणि ए पॉईंट कोणाला ढकेल? बीला. सो पी ओ प्लस किती असतं सांगा? रो की रो जी एच? रो जी एच. प्रेशर ड्यू टू लिक्विड. इज दॅट क्लियर? यस. दिस इज द वे हाऊ टू फाइंड द प्रेशर एनक्लोज बाय द गॅस. अशा प्रकारे आपण प्रेशर एनक्लोज बाय द गॅस फाइंड करू शकतो. इज दॅट क्लियर? यस. सो पी इज इक्वल टू पी गॅस इज इक्वल टू पी सी. पुन्हा एकदा सांगतो मी कसं असतं बघा. सगळ्यात पहिले मला कोणाचं प्रेशर काढायचं आहे? गॅस. नॉर्मल गॅस की कॉम्प्रेस गॅस? कॉम्प्रेस. मग आपण कुठला आहे सांगा, बी आहे की सी आहे? मग सी पॉईंटचा प्रेशर काढायचं असेल तर बाळांनो सीच्या वर कोण आहे? मग गॅस. गॅस मला सांगा, सी पॉईंटवर प्रेशर कोण देणार आहे? जसं ए पॉईंटवर प्रेशर कोणी दिलं? ॲटमॉस्फियरने दिलं ना. ओके, तसं सी पॉईंटवर प्रेशर कोण देणार आहे? गॅसच देणार आहे. म्हणजे मला प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू प्रेशर ऑन पॉईंट सी. पण सी पॉईंट आणि बी पॉईंट एकाच लेवलवर आहे का बरं? पास्कल लॉ यूज होतो. मग आता बी पॉईंटवरचा प्रेशर किती असेल सांगा. तर बी पॉईंटच्या वर कोण आहे सांगा? लिक्विड आहे ना. अरे कोण आहे?
लिक्विडच्या वर कोण आहे सांगा ऍटमॉस्फियर आहे म्हणजे प्रेशर ऑन पॉइंट बी बी पॉइंटवर प्रेशर किती असतं तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस किती असतं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम सो रोगी रोजी एच इज दॅट डीआर से यस दिस इज अ मर्क्युरी बॅरोमीटर नाही सॉरी कोण आहे सांगा ओपन ट्यूब एक तर ओपन ट्यूब म्हणा नाही तर ओपन यू ट्यूब म्हटलं तरी चालतं काय तुका त्याचा शेप कुठला आहे सांगा यू शेप कुठला आहे यू शेप चला काही नोट्स मध्ये चेंजेस करायचे तर करून घ्या फटाफट लवकर फास्ट ओके आणि याचा आता नेक्स्ट डिवाइस आहे बाळांनो कुठलं मर्क्युरी मर्क्युरी बॅरोमीटर ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू चालेल सो प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस किती असतात दोन त्यातला पहिलं आपण घेतलं कुठलं ओपन ट्यूब मॅनोमीटर आणि दुसरा आपल्याला कुठलं बघायचं आहे मर्क्युरी ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ ओके थँक्यू